मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित असणाऱ्या धनगरवाड्यावर थेट संपर्क अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक धनगरवाड्यांवर सर्वे करून तेथील समस्या सोडवण्याचा निर्धार रविवारी मल्हार सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला त्याचबरोबर धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आता तीव्र लढा उभारणार असल्याचे सरसेनापती रानगे यांनी या बैठकीत सांगितले सरसेनापती रानगे यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम बोर्डिंग इथं धनगर समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना रानगे म्हणाले की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षांनंतरही अद्याप वाड्या वस्त्यावरील धनगर समाज मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहे जिल्ह्यातील धनगरवाड्यांचा सर्व्हे करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचं सांगितलं राघू हजारे शहाजी सिद्ध छगन नांगरे बापूसो ठोंबरे सचिन सलगर सिद्धार्थ बन्ने लिंबाजी हजारे बबलू फाले डॉ शशिकांत पुजारी यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी दत्ता बोडके नवनाथ गावडे सुरेश धनगर कृष्णात रेवडे पांडुरंग वगैरे सोमाजी वाघमोडे बंडोपंत बरगाले अरुण वाघ मो सखाराम जानकर हेमंत बोडके यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते अशाच ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला क्लिक करा